उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्ड बॉयने विनयभंग केला। केडीएमसीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन दिवसापूर्वी सुरू झालेल्या केडीएमसीचे जम्बो कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना कल्याणमध्ये घडलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी वॉर्ड बॉयचा शोध सुरू केलाय। एका समाजसेवकाच्या पुढाकारानं हा प्रकार उघडकीस आला। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे। याआधी कल्याण डोंबिवली हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता। काही महिन्यांपूर्वी कल्याण पश्चिम इथं लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरीमध्ये जम्बो कोविड सेंटर तयार करण्यात आलंय। कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं हे कोविड सेंटर तयार होऊन पडून होतं। आता कोरोना रुग्ण वाढत असल्यानं हे सेंटर दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलं। या कोविड सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी प्रसूती झालेली एक महिला कोविड पॉझिटिव्ह आल्यानं उपचारासाठी दाखल होती। या महिलेचा सेंटरमधील एका कर्मचाऱ्यानं विनयभंग केला। महिलेनं हा सगळा प्रकार महिला डॉक्टरसह तिच्या पतीला फोनवर कळवला। समाजसेवक अजय सावंत यांच्या पुढाकारानं हे प्रकरण बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोहोचलं। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांचं म्हणणं आहे की सदर घटनेसंदर्भात पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी श्रीकांत मोहिते याला लवकरात लवकर अटक केली जाईल। हा वॉर्ड बॉय खासगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। हा प्रकार असा आहे की महानगरपालिकेचं कोविड सेंटर जे लाल चौकीला आहे आर्ट गॅलरी म्हणून, तिथे एका महिलेचा विनयभंग झालेला आहे। तिथे एका वॉर्ड बॉयने त्या महिलेचा विनयभंग केलेला आहे आणि आता बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये त्या तिथं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की कोविड सेंटरमध्ये महिलांच्या वॉर्डमध्ये महिलाच त्यांच्या नर्स आणि महिलाच वॉर्डमध्ये असल्या पाहिजेत। तिथे हे पुरुष येऊन पुरुषांनी रात्री तिच्यावरती विनयभंग केला ही फार अत्यंत चुकीची गोष्ट आहे। आणि महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला असे कोणते कामासाठी वॉर्डबॉय येतात, डॉक्टर येतात, तर यांची खात्री करून घेतली पाहिजे की हे कोण आहेत आणि असे पुन्हा असे गैरप्रकार झाले नाही पाहिजे। त्यासाठी इथल्या प्रशासनाने आणि इथल्या राजकीय व्यवस्थेनेही लक्ष दिला पाहिजे आणि पुन्हा अशी कोणती घटना झाली नाही पाहिजे। आणि पोलिसांनाही आम्ही विनंती करतो की ह्या गुन्हेगारावरती कठोरात कठोर तुम्ही कारवाई केली पाहिजे। सदर सर माझी सून ॲडमिट होती, तिला बाळ झालं, बाळ झाल्यानंतर बाळाची त्यांनी ट्रीटमेंट घेतली, तो निगेटिव्ह निघाला आणि त्याची आई पॉझिटिव्ह निघली। पॉझिटिव्ह निघल्यावर त्याला कोविड हॉस्पिटल बाजारपेठी इथं ॲडमिट केले। तिथं ॲडमिट केल्यानंतर वॉर्ड बॉय म्हणून एक तुम्ही आहे कर्मचारी, त्यांनी अचूक प्रसंग करण्याचा प्रयत्न केला। परंतु असं निंदनीय बाब अशी आहे की महानगरपालिकेचं हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमधील नाना तऱ्हेचे वॉर्ड बॉय भरती केले जातात, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केलेले जातात, ते नसायला पाहिजे। कमीत कमी लेडीज वॉर्डमध्ये लेडीजच वॉर्ड बॉय पाहिजे, लेडीजच हे डॉक्टर पाहिजे, लेडीजच सर्व ट्रीटमेंट पाहिजे, एवढंच सांगणं आहे। आणि असे अत्याचार होऊ नये इथून पुढं, एवढंच बोलणं आहे। कल्याणमध्ये आपलं लाल चौकीला आर्ट गॅलरी म्हणून आपले कोविड सेंटर आपण उभारलेलं आहे। ते कोविड सेंटर आपलं आपण मागच्याच आठवड्यामध्ये चालू झालं आहे। त्या सेंटरला एका महिलेबाबत काही विनयभंगाची तक्रार केल्याची आमच्याकडे पण सूचना आलेली आहे। त्यानुसार आता आम्ही चौकशीचे आदेश दिलेले आहे। ते चौकशी केल्यानंतर त्या चौकशीचा अहवाल आम्ही मागवलेला आहे। त्या चौकशीच्या अहवालामध्ये जे काही येईल त्याप्रमाणे आम्ही योग्य ती कारवाई करू।